विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज औसा येथे केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री माननीय श्री भगवंतजी खुबा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष विरोधी पक्षनेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते औसा मतदारसंघातील 933 किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्याचे तसेच 1000 गोठ्यांचे आणि 1200 हेक्टर फळबागेचे लोकार्पण करण्यात आले। सरकार जे करू शकले नाही ते अभिमन्यू यांनी करून दाखवले। सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला, थकत नाही, झुकत नाही, विश्रांतीही घेत नाही। मतदारसंघातील गोरगरीब सर्वसामान्यांची सेवा करणारा, शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी काय आहेत त्यांची दुःख जाणून घेणारा कर्तव्यदक्ष आमदार अभिमन्यू पवार असल्याचा अभिमान आहे। औसा मतदारसंघाचे अभिमन्यू पवार हे गणपतराव देशमुख होतील यात शंका नाही। यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री माननीय भगवंत खुबाजी, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, पाशा पटेलजी, शिवाजी पाटील कवेकर, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव आणि इतरही नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक धनराज सावंत उजेडकर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।